नमस्कार, मी निळकंठ सोना, तरुण भारत गोवा न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। राज्यात बुधवारी काँग्रेस आमदारांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर माजी मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना मोठा धक्का बसला आहे। शुक्रवारी झालेल्या मडगाव पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत घनश्याम शिरोडकर यांचा पराभव झाला आहे। शिरोडकर यांना 10 तर विजयी उमेदवाराला 15 मते मिळाली आहेत। दरम्यान गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्याकडून हा धक्का देण्यात आला आहे। पंचायत संचालनालय, पंचायती राज्य मंत्रालय आणि जिपार्ड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या दक्षिण गोव्यातील पंचायत राज संस्थांच्या नवनिर्वाचित प्रतिनिधींसाठी रवींद्र भवन मडगाव येथे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी इंडक्शन प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ केला। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की ग्रामपंचायत ही गावाच्या, तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावते। स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व पंच सरपंच यांनी आपापल्या ग्रामपंचायत क्षेत्रात सकारात्मक पद्धतीने काम करून आपापल्या ग्रामपंचायतीला आघाडीवर कशा पद्धतीने नेता येईल याचा विचार करावा। यावेळी व्यासपीठावर माविन बुदिन्नो हे देखील उपस्थित होते। सोनाली फोगाट हत्याकांडाचा तपास गोवा व हरियाणा पोलिसांकडून मागच्या आठवड्यात सीबीआयकडे सोपवण्यात आला होता। त्यानंतर सीबीआयची टीम शुक्रवारी सकाळी गोव्यामध्ये दाखल झाली। त्यानंतर या टीमने सोनाली फोगाट यांचं वास्तव्य व वावर असणाऱ्या ठिकाणांना भेट दिली। दरम्यान गोवा पोलीस मृत सोनाली फोगाट प्रकरणात सीबीआयला तपासात मदत करण्यासाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याचं उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोभित सक्सेना यांनी सांगितलं आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। काँग्रेसच्या नेत्यांचे मानसिक संतुलन सध्या बिघडलेले आहे म्हणून ते काही आरोप करत सुटले। 2019 साली आम्ही भाजपात येताना एकही रुपया घेतला नव्हता, मात्र काल आलेल्या आमदारांनी किती पैसे घेतले याबद्दल मला माहिती नाही किंवा काँग्रेसचे आमदार कोणत्या अटी व शर्तीवरती भाजपमध्ये आले आहेत याची मला काहीही कल्पना नाही, असं पणजीचे आमदार व मंत्री बाबूश मोन्सेरा यांनी सांगितले। दरम्यान 2019 मध्ये विकासासाठी आम्ही भाजपमध्ये आलो होतो, त्यावेळी आमच्यावरही टीका झाली होती, पण लोकांनी आम्हाला पुन्हा एकदा 2022 मध्ये स्वीकारले। आता मात्र काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला मी उत्तर देणे योग्य होणार नसल्याचे सांगत एक प्रकारे भाजपात आलेल्या आमदारांची मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पाठराखण केली। काँग्रेसचे आमदार पक्षाला सोडचिठ्ठी का देतात त्याचं आत्मपरीक्षण काँग्रेसनं करावं। भाजपला सध्या विधानसभेत पुरेसं मनुष्यबळ असताना या आमदारांना घ्यायची काय गरज आहे असा प्रश्न महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते व सावंत यांच्या मंत्रिमंडळातील वीज मंत्री सुदीन ढवळीकर यांनी उपस्थित केला आहे। दरम्यान ढवळीकर यांच्या या विधानामुळे राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे। या प्रकारे ढवळीकर यांनी भाजपला घरचा आहेर दिल्यासारखं बोललं जात आहे। बुधवारी काँग्रेसच्या 8 आमदारांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय स्तरातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे। दरम्यान प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असणाऱ्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते व वीज मंत्री सुदीन ढवळीकर यांनी गाण्यातूनच सरकारला चिमटी काढली आहेत। कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे असे गाणे म्हणत भाजपच्या खांद्यावर काँग्रेसचे ओझे अशी मार्मिक टीका त्यांनी काँग्रेस व भाजपवर केली आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथंच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल। तसेच आमचं चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद, शुभरात्री।